नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील ओढ पृथ्वीची म्हणजेच द पूल ऑफ द अर्थ हा 12वा पाठ शिकणार आहोत। याचा आपण पहिला भाग पाहिला आहे। आता आपण दुसऱ्या भागाकडे वळूया। मित्रांनो, आपण दुसऱ्या भागाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिल्या भागात काय शिकलो हे जरा आठवूया। आपण पहिल्या भागामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजेच ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय याचा अभ्यास केला। नंतर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजेच न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याचा अभ्यास केला। तसेच पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे काय यांसारख्या संज्ञांचा देखील आपण अभ्यास केला। आता आपण या पाठाच्या पुढील काही संज्ञा संबंधण्यासाठी या भाग पाठाच्या दुसऱ्या भागाकडे वळूया। मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य किती असते याचा आपण आता अभ्यास करूया। यात जी म्हणजे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन होय। यात आता आपण पृथ्वीचे वस्तुमान 6 × 10²⁴ एवढे किलो घेऊन त्रिज्या ही 6.4 × 10²⁶ इतके मीटर एवढे घेऊन जीच्या समीकरणात ठेवू व जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ काढूया। जीच्या समीकरणामध्ये आपण या सर्व व्हॅल्यूज ठेवल्यानंतर आपल्याला असे दिसते की जी बरोबर 6.67 × 10²⁶ × 6.4 × 10²² याचे उत्तर 9.8 m/s² असे दिसून येईल। गुरुत्व त्वरणाची दिशा नेहमी केंद्राकडे असल्याने जीची किंमत नेहमी ऋण घ्यावी लागते। तर मग आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल, जीची किंमत नेहमी सारखीच असते का? तर याचा आता आपण अभ्यास करूया। आता आपण जीच्या किमतीत होणारे बदल पाहूया। उंचीनुसार म्हणजेच हाईटनुसार जीच्या किमतीत काय बदल होतात याचा आता अभ्यास करूया। पृथ्वीच्या केंद्रापासून दूर जात असताना जीचे मूल्य हे कमी होत जाते। समजा जर उंची एच आहे तर जी हे 1/r + h² ह्या प्रमाणात बदलते। म्हणजेच r + h² जी हे व्यस्तानुपाती असते। येथे r म्हणजे पृथ्वीची त्रिज्या होय। पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य 9.83 m/s² असते तर अंतराळ यानात हे जीचे मूल्य 8.70 m/s² असते। दळणवळण उपग्रहावर जीचे मूल्य 0.225 m/s² इतके कमी होऊन जाते। खोलीप्रमाणेच म्हणजे डेपनुसार जीचे किमतीत कोणते बदल होतात हे आता आपण पाहूया। आपण जसजसे पृथ्वीच्या केंद्राजवळ जाऊ तसतसे जीचे मूल्य कमी कमी होत जाते। पृथ्वीच्या केंद्रात जीचे मूल्य हे 0 असते। म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य हे सर्वाधिक असते। पृथ्वीच्या आकाराप्रमाणेच म्हणजे शेपनुसार जीच्या किमतीत कोणते बदल होतात हे आता आपण पाहूया। पृथ्वीचा आकार अगदी गोल नसून ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे व विषुववृत्ताजवळ थोडासा फुगीर आहे। म्हणून पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे तर विषुववृत्तावर जास्त आहे। अनेक प्रयोगांती असे निष्पन्न झाले आहे की जीचे मूल्य हे ध्रुवांजवळ 9.78 m/s² आहे तर विषुववृत्तावर 9.83 m/s² आहे। मित्रांनो, आता आपण एका नवीन संज्ञेचा अभ्यास करूया। ती संज्ञा म्हणजे वस्तुमान म्हणजेच मास। कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्य संचय होय। याचे SI एकक किलोग्रॅम आहे। वस्तुमान ही अदिश राशी आहे। वस्तुमान हे सगळीकडे सारखेच असते, ते बदलत नाही। वस्तुमान कधीही 0 होऊ शकत नाही कारण वस्तूचे वस्तुमान 0 झाल्यास ती वस्तू वस्तूच अस्तित्वात राहणार नाही। न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे। जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते। दुकानदाराच्या जवळ असलेला तराजू फक्त वस्तुमानाची तुलना करू शकतो।
आता आपण वजन म्हणजेच वेट म्हणजे काय हे पाहूया. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आकर्षित करते त्याला वस्तूचे वजन असे म्हणतात. वजन ही सदिश राशी आहे. जर वस्तूचे वस्तुमान एम आहे व वजन कॅपिटल डब्ल्यू असेल तर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार की जो आपण मागे पाहिला त्यानुसार डब्ल्यूचे समीकरण आपण जी एम एम अपॉन आर स्क्वेअर असे लिहू शकतो. पण आपल्याला माहित आहे की जीचे समीकरण जी एम अपॉन आर स्क्वेअर असे असते म्हणून आपण डब्ल्यूला डब्ल्यू इक्वल टू एम जी असे लिहू शकू. मित्रांनो, डीची किंमत सगळीकडे सारखी नसल्याने वजन ही सगळीकडे सारखे राहणार नाही. म्हणजेच वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त असेल तर विषुववृत्तावर सगळ्यात कमी असेल. कारण ध्रुवावर आपण पाहिले की जीची किंमत सगळ्यात जास्त तर विषुववृत्तावर ती सगळ्यात कमी असते. वजन हे जीच्या किमतीशी समानुपाती असल्याने वस्तूचे वजन उंच जागेवर कमी तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जास्त असेल. तसेच पृथ्वीच्या केंद्रामध्ये वजन शून्य असेल कारण पृथ्वीच्या केंद्रावर जीची किंमत ही शून्य असते असे आपण पाहिले आहे. मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल. उन्हाळ्यामध्ये तुम्ही झाडाची पाने वाळतात हे पाहिले आहे. तसेच एखादे फळ झाडावर पिकते हेही पाहिले आहे. समजा आपण कोणीही त्यांना हात लावला नाही तर ही पाने फळे वर्षानुवर्षे तेथेच राहतात का? जर एखादी वस्तू फक्त गुरुत्वाकर्षणाने खाली येत असेल तर त्याच्या गतीला आपण मुक्त पतन असे म्हणतो. मुक्त पतनाच्या वेळेस हवा वस्तूच्या गतीला विरोध करते कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते. तसेच वस्तूवर ऊर्ध्वगामी बलही कार्य करत असते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेमध्ये होऊ शकत नाही, ते फक्त निर्वातात म्हणजेच व्हॅक्यूम मध्ये शक्य आहे. सर्व वस्तू निर्वातातच एकसारख्या त्वरणाने खाली येतात. मग मित्रांनो, आपण या पाठामध्ये काय शिकलो हे जरा आठवूया. सुरुवातीला आपण पहिल्या भागात काय शिकलो हे पण आठवूया. सुरुवातीला आपण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे पाहिले. नंतर न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पाहिला. त्यानंतर पृथ्वीचे गुरुत्व व पृथ्वीचे गुरुत्व त्वरण याचा देखील अभ्यास केला होता. तसेच या पाठात आपण वस्तुमान आणि वजन या संज्ञांचा अभ्यास केला व शेवटी मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल हे देखील समजून घेतले. मित्रांनो, ओढ पृथ्वीची म्हणजेच द पूल ऑफ द अर्थ या पाठाचा आपण एकूण दोन भागात अभ्यास केला. यातून आपण अनेक अशा नवीन नवीन संज्ञांचा अभ्यास केला. तसेच विशेष म्हणजे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम देखील आपण समजून घेतला. धन्यवाद.